चांगला धंदा झाला ना भूषणराज, काय? हा खरंच मी पण हे बोलू शकलो असतो, तर दिवाळी तोंडावर आली आहे आणि मला थोड्या पैशांचीही गरज आहे, माहिती आहे ना? बक्षिसे घ्या, मित्र आणि नातेवाईकांसाठी भेटवस्तू घ्या. अच्छा स्वराज, तू मला काही हजार सोन्याची नाणी देऊ शकशील, देशील का? मी तुला ते पुढील महिन्यात परत करीन. अरे भूषण, तुला तर माहीतच आहे, जेव्हा वाटेल तेव्हा माझ्याकडे ये, तुला काहीही हवं असेल तर. आणि हो, मी नक्की तुला उधारीवर सोन्याची हजार नाणी देऊन टाकीन. एका आठवड्यानंतर. ये माझ्या मित्रा, बोल, तुझ्यासाठी मी काय करू शकतो? तुझं कसं काय चाललंय, त्याचं काय? की मी माझी रक्कम घ्यायला आलो आहे, जी तू उधारीवर घेतली आहेस, तू ती आता मला देऊ शकतोस? अरे हो, ती रक्कम ना, का नाही? मी तुला ती रक्कम उद्या देऊ का? त्याचं असं आहे ना मित्रा, मी ती रक्कम तयार ठेवली आहे पण माझ्या बरोबर आणायला विसरलोय. मी ती तुला उद्या देऊन टाकेन, माझ्यावर विश्वास ठेव मित्रा. ठीक आहे भूषण, उद्या देशील म्हणतोयस तर येतो मी. ठीक आहे. हे बघ, माझ्याकडे वेळ नाहीये, तू नंतर ये. भूषण, मी तुला शेवटचं विचारतोय, तू माझी रक्कम परत देतोयस की नाही? अरे जे हवं ते कर, मी तुला तुझी रक्कम परत नाही देणार, जा. काय? हा ठीक आहे, आता माझ्याकडे फक्त एकच मार्ग उरलाय, हा प्रश्न शहेनशाह समोर न्यायचा. हो जा जा, जे करायचं ते कर, मी काही घाबरत वगैरे नाही, जा. ठीक आहे, बघून घेईन तुला. प्रत्येक भांड्यात 20 किलो तूप आहे, हे घरी घेऊन जा. तुपाचा दर्जा पारखा आणि त्याची किंमत ठरवा.
भूषणदास, मला दिसत आहे की यात तूप खूपच कमी आहे. साधारण 2 किलो कमी आहे तूप. हो सरकार, हे गरम केल्यामुळे कमी झालंय. असं आहे का? ठीक आहे, मी दुसऱ्या तुपाच्या भांड्यांची परीक्षा करून हे ठरवेन की त्यांच्या बरोबरही हे झालंय की नाही ते. मला थोड्या वेळासाठी परवानगी द्यावी जहापना, मला काही जरुरी काम आता आठवलंय. मी तुमच्या कार्यालयात जाऊन लगेच हजर होतो. जावा. भूषणच्या घरी जा आणि त्याच्या मुलाला सांग की ते सोन्याचं नाणं त्याच्या बरोबर घेऊन इथे ये, जे त्याच्या वडिलांनी त्याला तुपाच्या भांड्यातून काढून दिलं होतं. जी. तू कसा आहेस गोपाळ? तुझ्याकडे एखादं सोन्याचं नाणं आहे का रे, जे तुझ्या वडिलांनी तुला दिलं होतं? हो सरकार, माझ्याकडे ते नाणं आहे. काय, तुझ्याकडे फक्त एकच आहे? एकच मिळालं? ती अजून 5 कुठे आहेत जी भांड्यात होती? त्या भांड्यात फक्त एवढंच होतं, 5 नव्हती. मी खरं बोलतोय सरकार. जर एका सोन्याच्या नाण्यासाठी तू मला धोका देऊ शकतोस, तर हे जाहीर आहे की तू स्वराज लालला हजारांसाठी सुद्धा धोका देऊ शकतोस. जी, मला माहिती आहे की मी असं वागलोय. मी माझी चूक मान्य करतो, मला माफ करा. भूषण, मी तुझी किंमत नक्की परत करेन आणि तुझ्याकडे आपल्या मैत्रीचा हात परत मागतो. हे घ्या हुजूर. चुका तर आपल्या प्रत्येकाकडूनच होतात, त्यातील एखादा सारखी सारखी तीच चूक करतो. परंतु जे हुशार असतात ते यातून शिकतात. मला आशा आहे की तू त्या पहिल्या प्रकारच्या माणसांपैकी नाहीस. हो सरकार, मला चूक नीट दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. तुझ्याच मुलाकडून काही धडा घे भूषण. किती त्वरित आणि प्रामाणिकपणे त्याने भांड्यातून नाणं मिळाल्याचं कबूल केलं बघ. आता रडणं अगदी बंद कर आणि घरी जाऊन आनंदाने आपला कारभार सांभाळ. जा. हो. प्रणाम. Ha ha ha.